राज्यामध्ये आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर आता आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. ठिकठिकाणी राज्यभरात मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते. आपण हे दृश्य पाहतोय साप टीव्हीच्या माध्यमातून. राज्यामध्ये आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पुणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी आपचं आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारचा निषेध केला जातोय, भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय. हातामध्ये जाहीर निषेधाचे फलक घेऊन त्याचबरोबर हिटलरचे फोटो दाखवत आपचे कार्यकर्ते आता भाजप सरकारचा, केंद्र सरकारचा निषेध करताय. आपण हे दृश्य पाहतोय ठेव साप टीव्हीच्या माध्यमातून. राज्यामध्ये आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पुणे, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये आपचं आंदोलन सुरू आहे. ईडीनं काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आणि त्यानंतर आता आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी केली जाते. आपण हे दृश्य पाहतोय. नागपूरमधलं हे आंदोलन आहे. केजरीवालांच्या अटकेविरोधात आंदोलन सुरू आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलेलं आहे. आपण हे दृश्य पाहतोय. पुणे, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये आपचं आंदोलन सुरू आहे. हे दृश्य आपण नागपुरातली पाहतोय. हातामध्ये फलक घेत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आपचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत. राज्यामध्ये काही ठिकाणी आपनं आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. तर दिल्लीमध्ये मद्य घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे आता आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी देशभरामध्ये सरकार विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे. पुणे, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये आपण ही दृश्य पाहतोय आंदोलनाची. सध्या आपण नागपुरातली ही दृश्य पाहतोय. आपचे कार्यकर्ते हातामध्ये हिटलरचे फोटो घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आणि त्याचबरोबर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस सुद्धा सज्ज आहेत. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र तरी सुद्धा कार्यकर्ते आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुद्धा पोलिसांनी केलेली आहे. नागपुरातली दृश्य आपण पाहिली. कोल्हापूर आणि पुण्यामध्ये सुद्धा आपच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे.